कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता समोर बघ, आमच्या बेडवर एक नवीन सूट ठेवलाय तुझ्यासाठी. आज अवॉर्ड फंक्शनला जाताना तोच सूट घालून जा. आदित्य सर, हे असं खोलीत अंधार करून का बसलात तुम्ही? चला उठा, जेवून घ्या पटदिशी. हे बघा, मला घरात लई काम आहेत, मला लई बोलायला लावू नका. उठा उठा, जेवून घ्या. आई जेवली का? वय जेवले किती मग अशीच? त्या काही तुमच्यासारख्या आहेत का अस रडत झुरत बसायला? माझ्या देवी आई ना लई खंबीर आहेत आणि त्या जेवणावर कधी बी राग काढत नाहीत. मी जेवलोय का विचारलं का? वय विचारलं की मला म्हणल्या त्या की आदित्य जेवला का बघ त्याच्याकडे लक्ष दे. आदित्य सर, देवी आई तुमची लई काळजी करत्यात. हे बघ, जेवून घ्या. पारू, तू माझ्या आई बद्दल मलाच सांगतेस. खूप चांगलं ओळखतो यार माझ्या आईला. ती जेवली नसणार माझं नावही नाही घेणार. खोट बोलतीयस तू. स्वतःला त्रास करून घेईल, खाणार नाही पिणार नाही, किती दिवस तेही माहित नाही. अशी चालली परू, तू काही करू शकतेस का? बोला ना आदित्य सर, काय करू मी? तू आईला जेव घाल ना. आई काही करून जेवली पाहिजे का? बघ, ती जेवली नाही ना तर तिला खूप त्रास होतो, ती आजारी पडेल आणि कोणाला सांगणारही नाही, अंगावर काढेल. प्लीज 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 तू तिला जेव घाल ना. आदित्य सर, तुम्ही नका काळजी करू, देवी आई जेवतील, मी त्यांना जेव घालेन. पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्या, देवी आई जेवल्यानंतर तुम्ही सुद्धा जेवणार, त्या वचन? आई जेवल्यावर मी जगेन, प्रॉमिस. करते काय ते? परू, हे घेऊन जा, आई जेवली ना की मग घेऊन ये, ठीक आहे? Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.